नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया। माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी चुडीदार ड्रेसला अशा लेसपासून कशी डिझाईन बनवायची ते दाखवणार आहे। म्हणजे प्लेन जर तुमचा ड्रेस असेल तर प्लेन ड्रेसवरती तुम्ही कशी डिझाईन बनवू शकता या व्हिडिओमध्ये बघा। आता इथं मी जी धारी कट करून घेतली आहे ही म्हणजे ज्या ड्रेसच्या पॅन्टचा कपडा होता त्याला होती। मी त्या कपड्यापासून हा असा भाग कट करून घेतलेला आहे। आणि आधी सर्वात आधी ह्या कपड्यावरती तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता किंवा पूर्ण अशा कपड्याला इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता। बघा, मी आता इथं पूर्ण धारीला इस्त्री करून घेतली आहे। तुम्ही एकदा शिलाईसुद्धा मारून घेऊ शकता, पण शिलाई करण्याऐवजी तुम्ही इस्त्री मारला तर कमी वेळात ही अशी धारी तयार होते। बघा, आणि ही जो मी कपडा कट करून घेतला आहे ह्या पॅन्टमधून कट करून घेतला आहे। ड्रेस हा पूर्णपणे प्लेन होता, मग प्लेन ड्रेसावरती ही अशी तुम्ही डिझाईन बनवू शकता। बघा, ही अशी डिझाईन तयार करायच्या अगोदर मी ड्रेसला अस्तर जोडून अगोदर गळ्याचा भाग तयार करून घेतला होता, आणि त्यानंतर मग ही त्याच्यावरती लेस जोडायची। आता इथे लेस जोडतेवेळीसुद्धा तुम्ही कशाप्रकारे जोडू शकता बघा। अगोदर स्टेट एक शिलाई मारून घेतली आहे, मी इथं बाजूला करून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी। आता इथं बघू शकता तुम्ही, त्यानंतर थोडीशी एक्स्ट्रा लेस घ्यायची आणि अशी परतून घ्यायची। इथं मी अजून एकदा दाखवते बघा। आता मी तिथं पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर थोडासा लेस एक्स्ट्रा घेत आहे आणि त्यानंतर हा असा भाग परतून घ्यायचा। तुम्हाला जर रेडीमेड लेस अशी लावायची असेल तुम्ही याच प्रकारे लावू शकता। बघा, आणि तिथं मी एक पिन लावून घेत आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी। बघू शकता तुम्ही या प्रकारे तयार झालं पाहिजे। आता त्यावरती शिलाई मारून घ्यायची ह्या अशा प्रकारे। म्हणजे प्लेन ड्रेसला तुम्ही एक डिझाईन तयार करू शकता। बघा, आता त्यानंतर बघू शकता तुम्ही, अगोदर एक साईडनं जोडायची त्यानंतर दुसऱ्या साईडला शिलाई मारायची। टॉप हे प्लेन आणि पॅन्टला जर अशी धारी दिली असेल तर तुम्ही हा धारीचा टॉपला असा उपयोग करू शकता। बघा, आता यानंतर बघू शकता तुम्ही, स्टेट घ्यायचं आणि थोडंसं एक्स्ट्रा आतमध्ये घेऊन शिलाई मारायची। बघा, आणि ड्रेसच्या सेंटरला ही अशी लेस खाली घ्यायची। आता इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, मी थोडंसं साईडला करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही फोल्ड करू शकता। आता इथं वरच्या साईडला हे असं घ्यायचं आणि हा असा भाग तयार होतो। बघा, त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला जर परफेक्ट जमत नसेल तर अगोदर तुम्ही पूर्ण असं लेस म्हणजे जोडून पिन्स वगैरे लावून घेऊ शकता, नंतर शिलाई मारून घेऊ शकता। आता इथं जो भाग आपण सेंटरमध्ये घेतला होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम याच प्रकारे जोडून घ्यायचं। इथं एक्स्ट्रा लेस घेऊन आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं, त्यामुळे डिझाईन व्यवस्थित तयार होते। बघा, आता इथे तुम्ही बघू शकता एका साईडला मी कशाप्रकारे लेस जोडली आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशी लेस जोडून घेत आहे। म्हणजे ती आपण जी धारी तयार करून घेतली ती ती आता यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा पूर्ण शिलाई मारून घ्यायची। इथं बघू शकता तुम्ही, आणि आपण फोल्ड केला होता सेंटरमध्ये कपडा, त्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायचे पूर्ण।
तुम्ही स्क्वेअर म्हणजे चौकोनी गळा कट करूनसुद्धा हे अशी डिझाईन बनवू शकता बघा. पण चौकोनी कट करण्यापेक्षा हा थोडासा असा डिझाईन तयार करून मग जर लेस जोडला तर अजून छान दिसत आहे. आता या प्रकारे गळा तयार आहे. प्लेन ड्रेसला लेसचा वापर करून हे अशी डिझाईन बनवली बघू शकता. तुमच्याकडे जर प्लेन टॉपचा कपडा असेल आणि पॅन्टला जर अशी लेस असेल तर जी पॅन्टची जी लेस असते ती अगोदर कट करून घ्यायची आणि इस्त्री करून घ्यायची आणि या प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची बघा. कारण इस्त्री केल्याशिवाय ती परफेक्टसुद्धा होऊ शकत नाही, त्यासाठी इस्त्री अगोदर करून घ्या. त्यामुळे तुम्हाला डिझाईन बनवण्यासुद्धा एकदम सोपं होतं. अजून माझ्याकडे धारी शिल्लक होती त्यामुळे मी ड्रेसच्या खालच्या साईडला म्हणजे लास्टला भाग असतो तिथंसुद्धा ती धारीचा वापर केलेला आहे. बघू शकता तुम्ही प्लेन कुर्तीपासून हा असा ड्रेस बनवला आहे मी. जसा रेडीमेड ड्रेस असतो त्याप्रकारे तयार झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.